राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव आणि राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून जो वाद सुरू होता त्यावर अखेर पडदा पडलाय. शरद पवारांना त्याच्यासाठी मध्यस्थी करावी लागले. आज आपल्याबरोबर हे दोन्ही नेते आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. जाधव साहेब, प्रदेशाध्यक्ष म्हणून तुम्हाला पहिला प्रश्न विचारतो. या वादाला सुरुवात झाली ते चिपळूणमध्ये झालेल्या साहित्य संमेलनापासून. खरंच गरज होती आपल्या नेत्याबरोबर अशा प्रकारे वाद घालण्याची? असं आहे की शेवटी काही गोष्टी किंवा आपण सगळी मंडळी ही राजकारण करण्याकरताच म्हणून राजकारणामध्ये आलेलो आहोत, आणि ज्या वेळेला आपण राजकारण करण्याकरता म्हणून राजकारणामध्ये येत असतो त्यावेळेला नाही म्हटलं तरी थोडीशी सत्ता संघर्ष, सत्ता स्पर्धा ही स्वाभाविक निर्माण होते. हे काही लपवण्याचं काही कारण, मानवी स्वभाव आहे. ही राजकारणाची गरजसुद्धा आहे, केवळ मानवी स्वभाव अशातला भाग नाही, राजकारणाची गरजसुद्धा आहे. पण शेवटी आमचे सर्वोच्च नेते आदरणीय पवारसाहेब आहेत, आणि ह्या पवारसाहेबांनी आम्हाला आज दोघांनाही वडीलकीच्या नात्यानं इतक्या उत्तम प्रकारे समजावून घेतलं आणि इतक्या उत्तम प्रकारे आम्हाला समजावून सांगितलं की तुम्ही दोघे एकत्रितपणे जर पुढे गेलात तर निश्चितपणे हा पक्ष किती मोठ्या प्रमाणामध्ये पुढे जाईल, आणि त्याचबरोबर तुम्ही उद्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा किती चांगल्या प्रकारचं पक्षाला सहकार्य करू शकता याचे उत्तम प्रकारचं अनुभवाचं मार्गदर्शन पवारसाहेबांनी केलं, आणि त्यातूनच आम्ही एक छोटा विचार करण्यापेक्षा मोठा विचार करून आम्ही पुढं चाललं पाहिजे अशा भावनेतून आम्ही एकत्रितपणे काम अगदी मनापासून करण्याचा निर्णय घेऊन आम्ही आज पक्ष वाढवण्याकरता म्हणून कटिबद्ध झालेलो आहोत. साहेब, पवारसाहेबांनी फक्त सल्ला दिला की कानविघोडणीसुद्धा केली? असं आहे की शेवटी पवारसाहेबांचं एकंदरीत मला असं वाटतं की कालच्या शिवसेनेच्या काही नेतृत्वाच्या वक्तव्यामुळे आपण असं म्हणत असाल, परंतु पवारसाहेब हे अनुभव संपन्न नेते आहेत, सहृदयी नेते आहेत, आणखीन तितक्याच प्रकारे आपली चुकलेली कार्यकर्ते किंवा पदाधिकारी हे आपल्या मुलाप्रमाणे आहेत, आणि म्हणून पवारसाहेब नेहमी ही वडीलकीचीच भूमिका बजावत असतात आणि अतिशय प्रेमानं प्रत्येकाला समजावत असतात. त्यामुळं आपण म्हणता त्या पद्धतीनं कान उपटले, कान धरले, ठीक आहे, आपला मीडियाचा हा शब्द होऊ शकतो, मला काही त्याबद्दल आक्षेप असायचं कारण नाही, परंतु पवारसाहेबांनी आम्हाला आमच्या ताकदीची पुरेपूर कल्पना आणि जाणीव करून देऊन आमचं हित समजावून सांगितलं. तटकरे साहेब आपल्याबरोबर आहे. तटकरे साहेब, भास्कर जाधव राष्ट्रवादीत आले त्याच्यासाठी तुम्ही स्वतः प्रयत्न केले होते, मग जुना नवा वाद उफाळ होणार याच्यामुळे हा संघर्ष झाला असं वाटतं? नाही, नवा जुना वाद असण्याचं काही कारण नाहीच. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे काही समज गैरसमज काही कारणांच्यामुळे कदाचित काही वेळेला निर्माण होत असतात, परंतु ज्या वेळेला आपलं उद्दिष्ट समान असतं आणि ध्येय आपण ज्याला ठरवत असतो त्यावेळेला व्यक्तिगत मतमतांतरापेक्षा पक्षाच्या संघटनेचं व्यापक हित हे सर्वांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं असतं. देशाची राज्याची अशी राजकीय परिस्थिती लक्षामध्ये घेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पुढच्या कालावधीमध्ये एक तऱ्हेचं स्थान वेगळ्या पद्धतीचं राहणार आहे. अशा वेळेला कोकणामध्ये काम करणारे आम्ही कार्यकर्ते आम्ही सर्वांनी एकत्रितपणाने काम करावं अशीच आज चर्चा निकोपपणाने त्या ठिकाणी झाली, आणि मला निश्चितपणाने विश्वास वाटतो आहे अगदी सावंतवाडीपासून ते रायगडच्या टोकापर्यंत तसं ठाणाही कोकणामध्ये मोडतं, परंतु या तीन जिल्ह्यापुरती आम्ही अत्यंत एकापणानेच एकजन्सीपणानेच काम करू. महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपापल्यापर्यंत काम करण्याचा निश्चितपणाने प्रयत्न करू. समज गैरसमजांना तर आता आम्ही एकमेकाला समजून घेतलेलंच आहे, त्यामुळे आगामी कालावधीमध्ये पक्षाचं संघटन मजबूत करणं ह्याच ध्येयाच्या वरती आम्ही काम करणार. त्यातले पूर्वीचे सगळे वाद आता मिटले असं म्हणावं लागेल? निश्चितच. ज्या वेळेला सर्वोच्च नेत्यांच्या समवेत एखाद्या बाबतीची चर्चा होते, आपापली मतं आपापल्या भावना आपण ज्याला मांडतो आणि त्याच्यातून निष्कर्ष देतो की आमच्या व्यक्तिगत भावनांपेक्षा पक्षाचं हित मोठं आहे, कारण शेवटी संघटनेमधून काम करणारे आम्ही कार्यकर्ते असल्यामुळे आमच्या मनामधल्या त्या भावना नेहमीच राहिलेल्या आहेत, त्यामुळे व्यक्तिगत कुठलाही भावना याच्यापेक्षा पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या संघटनेच्या आणि संघटनेच्या आपल्यापासूनच्या अपेक्षा, कारण आम्हाला संघटनेने खूप काही दिलेलं आहे, त्यामुळे आता आमचं उत्तरदायित्व ठरतं की संघटना आणि कार्यकर्त्यांना अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेणं, ताकद देणं, आणि आता ते आज आम्ही निश्चितपणे ठरवलेलं आहे. धन्यवाद दोघांनी जी 24 असला वेळ दिल्याबद्दल. एकूण तटकरे आणि जाधव यांच्यातील वाद मिटवण्याचं काम पवारांनी केलं, परंतु आता मनड जोडवण्याचं काम ह्या दोघांना करावं लागणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत कोचरेकर सह दीपक बातुसे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास एक पाऊल पुढे.